बीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तृतीय पंथी पवन यादव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला. तसेच उज्ज्वला गॅस योजनेचा काही उपयोग नाही, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा केल्या. काय झालं की समाजात सर्वांना आपण प्रतिनिधित्व दिलं, सर्व समाजाला दिलं, मग तो भारतीय समाज असो, सिंधी समाज असो, सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिलं तेव्हा यांचा समाज सुद्धा या ठिकाणी उपेक्षित आहे. यांच्याशी आमचा संवाद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रभर मला काम करायचं आहे. तेव्हा आम्ही यांना महाराष्ट्राचं अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत आणि त्यांच्या लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकांमध्ये नेहमीच चुकीचे सांगितले जाते की भाजप पक्ष हा मुस्लिमांविरोधात आहे, असे काही नाही. सांगली महापालिकेत 43 नगरसेवकांपैकी 3 मुस्लिम महिला या भाजपच्या नगरसेविका आहेत. आम्ही जर मुस्लिम विरोधी असतो तर आम्ही मुस्लिम महिलांना तिकीट दिलंच नसतं, असे मत चंद्रकांत पाटील यांनी मांडले. 18 तारीख मतदान करताना एक गलत फहमिया बार बार निर्माण की जाती है की भारतीय जनता पार्टी मोदी जी मुसलमानों के खिलाफ है. आपको व्यवहार में ध्यान में आएगा ऐसा नहीं है. शहर में 43 नगर सेवकों में 3 तो मुस्लिम महिला है. हम यदि मुस्लिम समाज के खिलाफ होते हैं तो मुस्लिम महिलाओं को टिकट देकर कॉर्पोरेटर भी बनाते हैं. फिर अभी कोविड में 80 करोड़ लोगों को मुफ्त राशन मिला, उसमें मोदी ने ऐसा नहीं किया ना कि मुसलमानों को नहीं करा. हर चीज़ में मुसलमानों की भागीदारी है, हम वो सब मानते हैं. और बड़े पैमाने पर अटल जी के ज़माने में तो मदरसा में कंप्यूटर दिए, मदरसा में पढ़ाने वाले शिक्षक को मानधन दिया. तो ये राजकीय दृष्टि से खेल चलता है. आप लोग तो हमेशा अनुभव करते हैं, बारिश बड़ी हुई, महापूर हुआ, तो सबको अनुदान मिले. 19 में जितना अनुदान भाजपा गवर्नमेंट ने दिया, अभी 21 में भी बाढ़ आई है, किसी को कुछ नहीं मिला. पालकमंत्री छगन भुजबळ आज येवला येथे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी आले असता त्यावेळेस येवल्याच्या पतंगोत्सवात सहभागी होत भुजबळ यांनी पतंगबाजीचा आनंद यावेळी घेतला. संपूर्ण राज्यात खळबळ माजवणारा बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी धुळे मनपाच्या आरोग्य विभागातील 3 अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्याला काल धुळे शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. धुळे शहर पोलीस ठाण्यात सहआयुक्त नारायण पंडित सोनार, सहआयुक्त महानगरपालिका धुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आला होता यासाठी की काही केंद्रावर बनावट प्रमाणपत्र देण्यात आले लस दिल्याबाबतचे. त्यामध्ये आम्ही तपासात आतापर्यंत 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि उर्वरित तपास आमचा सुरू आहे. तपासात अजून तसं आम्हाला त्याबाबत नाही सांगता लगेचची लगेच, कारण तपास चालू असल्या कारणाने. परंतु त्यात आता सध्या तरी यांचा सहभाग निश्चित झाल्याने डॉक्टर महेश माधवराव मोरे वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यानंतर प्रशांत गोविंद पाटील हे पण वैद्यकीय अधिकारी आहेत, आणि उमेश रवींद्र पाटील हे आणि अमोल सुनील पात्रे असे 4 लोक अटक केलेले आहे मी आतापर्यंत. ठाण्यात चोरी गेलेले मोबाईल शोधत असताना CDRच्या तांत्रिक माहितीनुसार व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारपोली भिवंडी येथे जाऊन शोध घेत असताना तेथील मोबाईल शॉपमधील इसमांच्या संशयास्पद हालचालींवरून त्यांची गाळ्याची झडती घेतली असता त्यात 2,57,200 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 12 जनवरी 2022 को चितरसर मानपाड़ा पुलिस स्टेशन के हद में एक मोबाइल स्नैचिंग हुई थी, जो उसका इन्वेस्टिगेशन के तहत जो डिटेक्शन ऑफिसर है APS रोडे सीनियर PI श्रीमती पाटिल, इनके सुपरविजन में एक टीम जो है हमने भिवंडी रवाना की थी, क्योंकि इस मोबाइल का लोकेशन हमको भिवंडी नारकोली एरिया का मिला था.
जो शॉप का एग्जैक्ट लोकेशन था जहाँ पे हमको मोबाइल का लोकेशन मिला, उसको जब हमने वहाँ पे रेड की तो वहाँ एक मोबाइल शॉप ही है ऐसा दिखा हमको। पर जब वहाँ के दो जो व्यक्ति थे जिनको हमने पूछताछ करने की कोशिश की तो उनके मूवमेंट्स थोड़े सस्पिशियस लगे, इसलिए उनको ताबे में लिया गया। और जहाँ जब वो शॉप को ठीक से खंगाल कर निकाला तो वहाँ हमको ये तीन सिम बॉक्सेस, राउटर्स, सिम कार्ड्स और लैपटॉप, ये सारी चीज़ें वहाँ मिली, जो कि एक इलीगल टेलीफोन एक्सचेंज होने के पूरे पूरे इसका अंदेशा था। इसलिए हमने तुरंत वहीं पे भोईवाड़ा पुलिस स्टेशन में सीआर नंबर 11/22 के तहत ऑफेंस रजिस्टर करके हमने इन्वेस्टिगेशन शुरू कर दिया। सर, इन्होंने जो किया होगा, जहाँ आतंकवादी भी हो सकते हैं उनके लिए भी इन्होंने लाया होगा, ऐसा कुछ प्रूफ मिला गया? ये अभी जो जनरली जो इलीगल टेलीफोन एक्सचेंजेस प्रस्थापित की जाते हैं इलीगली, उनके तीन बेसिक इंटेंशन होते हैं। एक तो कई राष्ट्रों में व्हाट्सएप कॉलिंग या इंटरनेट कॉलिंग ये बैंड है। उदाहरण के तौर पे मिडिल ईस्ट के जितने कंट्रीज हैं वहाँ पे व्हाट्सएप कॉलिंग अलाउड नहीं है। तो वहाँ के जितने भी भारत में रहने वाले या दूसरे देशों में रहने वाले जो लेबर क्लास के जो कम्युनिटी है, उनको फ़ोन करने के लिए सस्ते में अगर कोई ऑल्टरनेटिव है तो ये इस तरह के कॉल करने का वो प्रयत्न करते हैं। तो इससे होता क्या है कि ये टेलीफोन एक्सचेंज एक पैरेलल टेलीफोन एक्सचेंज है, जो कि डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन के जो सिस्टम है उसको बाईपास कर देता है। इसकी वजह से भारत में आने वाला जो रेवेन्यू है इंटरनेशनल कॉल के तहत, वो पूरी तरह से बाईपास हो जाता है और लाखों करोड़ों का नुकसान जो है अपने राष्ट्र को होता है। दूसरा, जो कि जो सिस्टम ये इख्तियार करते हैं, इसकी वजह से जो बैकट्रेसिंग होती है वो पॉसिबल नहीं होती कि कॉल कहाँ से जनरेट हुआ है, क्योंकि ये इंटरनेट कॉल होता है और यहाँ पे ज़्यादातर जो फ्रॉडुलेंट एक्टिविटीज हैं इस तरह के गेटवेज के थ्रू या इस तरह के इलीगल टेलीफोन एक्सचेंज के थ्रू किया जाता है। उदाहरण के तौर पर नाइजीरियन फ्रॉड्स हैं, या हम जितने भी आजकल मोबाइल के थ्रू कॉल करके लोगों को ठगा जाता है, वो सारे कॉल जो है इस तरह के टेलीफोन एक्सचेंज के थ्रू रूट किए। सोलापुरात 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्लासेस किंवा शिकवण्या सुरू ठेवण्यास हरकत नाही, तसेच पालकांनी आपापल्या पाल्यास व्यवस्थित काळजीसह क्लासेसला पाठवा असे सुस्पष्ट मत नोंदवत खासगी क्लासेस आणि शाळा महाविद्यालयांना परवानगी देण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांना दिल्या। येऊन टाका 10वीच्या विद्यार्थ्यांच्या काळजीवरती करू नका, 10वीच्या ते काळजी घेतील, त्यांचे कोण ते जेवले त्यांना काळजी घ्यायला लावते आहे हे करू सगळं सोशल डिस्टन्स। पण 10वीच्या मुलांच्या 12वीच्या मुलांच्या ऑप्शन आहे का, ते ज्यांचे स्टडी असते त्यांना त्यांचं त्यांना परवानगी देऊन टाका, ठीक आहे। बीडमध्ये शेतीच्या वादातून दोन सख्या भावांच्या झालेल्या भांडणात उपचारादरम्यान एका भावाचा मृत्यू झाला। या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात 307 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून देखील आरोपीला अटक झाली नव्हती। अखेर भाऊ संभाजी वडसकर याचा मृत्यू झाल्याने किमान आता तरी आरोपीस अटक करून न्याय द्यावा अशी मागणी मृताचे मुलं करत आहेत। सदर प्रकरणामध्ये ज्या फिर्यादी आहेत प्रीती वडसकर, जे आता मयत झाले, त्यांच्या मुलगी, त्यांच्या तक्रारीवरून आपण याच्या आधी 307 गुन्हा ऑलरेडी पोलीस स्टेशनला दाखल केला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आता ते मयत झाल्याकारणाने पुढील कार्यवाही करून सदर गुन्ह्यामध्ये जी कलमवाढ वगैरे करण्याची प्रोसिजर आहे ती पूर्ण प्रोसिजर करून पुढचा तपास करीत आहोत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात। फिर्यादींनी जी फिर्याद दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचे जे चुलते आहेत त्यांच्यासोबत त्यांचा काही जमिनीचा विहिरीचा पाण्याचा वाद होता। मोटर चालू करण्यावरून त्यांच्यात एक दिवस आधी वाद झाला होता आणि त्यांनी धमकी दिली होती की आम्ही तू जर मोटर चालू करायला आला तर तुला जीवे मारून टाकू आम्ही। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ही सदरची घटना घडली। तेलगावजवळ ते जखमी अवस्थेत मिळून आले होते तेलगाव कारखान्याजवळ। त्याच्यामध्ये सुरुवातीला दिंदरुड पोलिसांनी पण तपास केलेला आहे। आता पुढील तपास चालू आहे। तपासांती जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने आपण त्याच्यात कारवाई करणार आहोत।
शनिवार 15 जानेवारी रोजी औरंगाबाद शहरात अहिराणी भाषा साहित्य संमेलन दुसरे संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली की मागच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने सदरील साहित्य संमेलन घेण्यात आले होते. यामध्ये विविध देशातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. भाषेचं संवर्धन व्हावं, आपली भाषा ही सर्व जे महाराष्ट्रामध्ये 2 कोटी लोक अहिराणी भाषा बोलतात आणि इतरांनाही त्या भाषेचं अवगत होण्यासाठी आणि ज्या नवीन पिढीला कारण खानदेशामध्ये अनेक प्रकारच्या विविध गोष्टींनी भरलेलं आहे जे इतर महाराष्ट्रामध्ये जे सण साजरे होत नाही, उदाहरणार्थ कानबाई असेल किंवा या ठिकाणी आपण याचा जर विचार केला की उकिरडावा तो आपण त्याला मानत नाही, पण एक त्या ठिकाणी तोही सण त्या ठिकाणी मोठ्या श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो. कानबाई असेल किंवा बालदेव नावाचा जो आहे या सर्वांना ज्ञात व्हावा, आपल्या संस्कृतीचं त्या ठिकाणी ज्ञान व्हावं आणि भाषेचं अवगत व्हावं म्हणून या ठिकाणी मी मराठवाडा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी या यात्रेची सहभागी व्हावं. थेट पणांच्या नावाखाली मुंबईत आलेल्या अफगाण आणि इराणच्या व्यापाऱ्यांनी मॅफको हद्दीतील कोल्ड स्टोरेज मधून एपीएमसीला डावलून परस्पर व्यापार सुरू केला होता. या अवैध व्यापारातून दररोज तब्बल 20 कोटींची उलाढाल होती. त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पणन संचालकांच्या परवानगीने एपीएमसी प्रशासनाने मॅफको हद्दीतील 4 कोल्ड स्टोरेजवर धाडी टाकल्या. कोल्ड स्टोरेजचा वापर माल साठवण्यासाठी करायला पाहिजे, पण त्या ठिकाणी परदेशातील परप्रांतीय बरेच अवैध व्यापार करत होते म्हणून त्या ठिकाणी आम्ही धाडी टाकून ते व्यापार बंद केलेला आहे आणि त्यांचे कोल्ड स्टोरेजचे परवाने रद्द करण्यासाठी पणन संचालकाकडे मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचे आजही काम बंद आंदोलन सुरू असून 1.5 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था आगारात केली होती, परंतु आज या ठिकाणी कर्मचाऱ्यास जेवण बनवण्यास मज्जाव केल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आजचा आमचा संप नसून हा दुखवटा नाही, त्याचा 74वा दिवस आहे आणि परिस्थिती पहिल्यासारखीच आहे. जो पहिल्या दिवशी जोश होता, जो उत्साह होता, त्याच उत्साहाने आज कर्मचारी आहे आणि जोपर्यंत राज्य सरकार एसटीचं विलीनीकरण करून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भत्ते देणार नाही, प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणार नाही, तोपर्यंत कर्मचारी मागे हटणार नाही. यापूर्वी बीड आगारात जे इतर सामाजिक संघटना किंवा प्रतिष्ठित व्यक्ती आहेत अशातर्फे आम्हाला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी जेवण वगैरे देत होते, पण आज प्रशासनाने सांगितलेले की तुम्ही इथे जेवण करू शकत नाही, तुम्ही इथे थांबू शकत नाहीत. उच्च न्यायालयाने आम्हाला इथं येण्याजाण्यास प्रतिबंध केलेला नसतानाही आज प्रशासनातर्फे अशी भूमिका घेण्यात आलेली आहे, तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि जर प्रशासनाला आम्हाला इथं जरी जेवण द्यायचं नसेल तर आम्ही उपाशी राहू, पण हा आमचा लढा चालू ठेवू. बऱ्यापैकी गाड्या कुठंही चालू झालेल्या नाहीत, 2 किंवा 3% गाड्या चालू झालेल्या आहेत, ते पण मोजकेच के संघटनेचे पुढारी म्हणा, जे संघटनेचे मेन होते त्यांनीच गाड्या काढलेल्या आहेत, बाकीचे जे लोक आहेत ते विलीनीकरणावर ठाम बसलेले आहेत. 74 दिवस झाला आम्ही आमच्या दुकोट्यात बसलेलो आहोत. आम्ही इथं एक पॅन्डॉल टाकलेला होता, प्रशासनाने तो आमचा पॅन्डॉल पण काढून घेतलेला आहे. इथं वडाचं झाड आहे, या वडाच्या झाडाखाली आम्ही सावलीला बसत होतो, काही अन्नदाते आम्हाला अन्न देत होते, आम्ही ते बनवून खात होतो, पण प्रशासनाने ते आज सांगितलं की ते पण बनवून खाऊ नका म्हणून. मग आज आता आम्ही इथं सावलीत बसायचं नाही, त्यांनी सांगितलं गेटच्या बाहेर बसा. आता हे लहान लहान मुलं घेऊन आम्ही गेटच्या बाहेर उन्हात कसं बसायचं. मी पाटोदा आगारामध्ये निर्मळ RB वाहक या पदावर काम करतो आणि माझ्यावर कारवाई केलेली आहे. ती कारवाई अशा प्रकारची केलेली आहे की अगोदर निलंबित केलं, निलंबित केल्यानंतर त्या ठिकाणी डिसमिसची ऑर्डर मला दिलेली आहे. मी एक सरकारला अशी विनंती करतो की आई भीक मागू देणं आणि बाप भाकर देणं अशा प्रकारची अवस्था आमच्या कर्मचारी जे केलेली आहे. जवळपास बीड आगारामध्ये 74वा दिवस आज चालू आहे आणि 74 दिवसमध्ये काही काही कर्मचारी खेड्यापाड्यावर येऊन इथं या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होत होती, ते बिचारे एक वेळेस का होत नव्हते जेवत होते, परंतु आज अशी अवस्था झालेली आहे की काही कर्मचाऱ्याला या ठिकाणी 3 महिन्यापासून 2 महिन्यापासून पगार तर नाहीच, परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की काही जे दानशूर अन्नदाते आहेत ते या ठिकाणी अन्नदान करीत होते आणि त्या ठिकाणी एकानं येणारा कर्मचारी आपलं पोट भरत होता, परंतु ही भाकरीसुद्धा आज शासनाने आमची हिसकावून घेतलेली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ.
अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2021-22 मध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचा पीक विमा उतरवला होता, परंतु या पीक विम्याच्या लाभापासून अद्यापही हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकरी हे वंचितच असल्याने त्यांनी आज आपली तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ पीक विमा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। यावर्षी आम्ही खरीप हंगामात सोयाबीन तूर या पिकासाठी पीक विमा भरला होता, पंतप्रधान फसल विमा योजना या योजनेअंतर्गत, आणि हा विमा मंजूर झाला, मात्र आतापर्यंत आमच्या खात्यावर जमा झाले नाही। बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला नाही। सर, तीळ संक्रांत आली, मकर संक्रांती दिवस आले, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, हे असे म्हणायचे दिवस आले, तरी पण आता शेतकऱ्याच्या पुढं प्रश्नच आहे। शेतकरी आता कसा गोड बोलेल आणि कसे तिळगुळ घेईल याचा एक शेतकऱ्यासमोर प्रश्न पडलेला प्रश्नच आहे। कारण की यावर्षी सोयाबीन गेलं, तूर गेली, जवळपास सर्व पिकं गेली आणि शेतकरी आता हतबल झाला आहे। आणि हे हक्काचे पैसे आहेत शेतकऱ्याचे पीक विम्याचे, आणि तरी मात्र आता हे पीक विमा कंपनी ही केव्हा देते हा एक शेतकऱ्यासमोर आता एक पडलेला प्रश्नच आहे, चिंताच आहे की केव्हा पैसे देते केव्हा नाही। आता माझ्यासारखे तालुक्यात बरेच शेतकरी असे आता या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत, आणि जर समजा आता आम्ही निवेदन द्यायला इथं आज आलो होतो तरी ते कृषी अधिकारी साहेब इथं हजर नव्हते आज, मात्र तरी आम्ही निवेदन देणार, आणि निवेदन दिल्याच्या बाद बी जर याने प्रोसेस करून जर नाही लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात जर पैसे टाकले तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू। कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी वाद कायम असून 3 दिवसांपासून असलेल्या वाहनातील कांद्याचा लिलाव करण्यात आला असता जुन्या व्यापाऱ्यांनी बुधवारी लिलावात सहभाग न घेतल्याने त्याचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्याचे निर्णय सभापती डॉ कुंभार्डे यांनी जाहीर केले। मुळात हा संघर्ष नवीन आणि जुना हा काय नवीन आहे साहेब, यांनी याच्या अगोदरही असा गोंधळ घातला होता। नवा आणि जुना ज्या ज्या वेळेत नवीन व्यापारी उतरतात त्या त्या जुने व्यापारी निघून जातात। यावेळेस मराठी कमिटीने याच्यावरती ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता, म्हणजे कायम वारंवार आणि आम्ही कालही शेतकरी तेच म्हणत होतो ठोस असा निर्णय घ्या, जेणेकरून परत पुन्हा नवीन कोणी व्यापारी आलं आणि जुना निघून गेला अशी प्रक्रिया होणार नाही आणि शेतकऱ्याच्या हातून नुकसान होणार नाही। गेल्या 2 दिवसात काही लाखोचं नुकसान शेतकऱ्यांचं आणि आजही शेतकऱ्यांचा माल पडलेल्या शेतात, वातावरण खराब आहे, त्या खराब वातावरणात आज शेतकरी जाणार कुठे? ऑप्शन आहे बाहेरच्या मार्केटला, पण आम्हाला ना कारण खर्च भाडं जरी वाढत, प्रत्येक शेतकऱ्याचे ट्रॅक्टर घरचे नसतात, एक त्या साधारणतः 2-3 हजार रुपये ट्रॅक्टरला भाडं द्यावं तुम्ही पळावला लासलवाला असेल। आज या आमचं जवळचं मार्केट असताना आम्ही वंचित का राहतो मार्केटपासून? मग तुमच्या बेजराजी तुमचा नवा जुना वाद असेल आमच्या शेतकऱ्याची माती मारू नका, आमची अशी इच्छा आहे। नवा जुना हा वाद तसा नाहीये, संबंधित वाद हा शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचा आहे। कारण अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी होती की चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी कोणी व्यापारी असतील त्याच्यामुळे आमच्या मालाला पाहिजे तशी सरासरी किंवा पाहिजे तसा उंच माल मिळत नाही, यापेक्षाही जर व्यापारी संख्या जर वाढली तर भविष्यामध्ये आमच्या मालाचा मोल होईल आणि आम्हाला 4 पैसे आमच्या पत्रामध्ये जास्त मिळतील, ही मागणी अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची होती। त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जवळजवळ नवीन 25-30 व्यापाऱ्यांना आपण या ठिकाणी परवाने दिले, ते परवानेही गेली 1-2 वर्षापासून दिलेले आहे, नवीन परवाने नाहीये। आणि ह्या व्यापाऱ्यांनी आतापर्यंत इतरांच्या आरतीमध्ये काम पण केलेलं आहे म्हणून त्यांना कामाचा अनुभव सुद्धा आहे,
त्या अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांचे 2 पैसे वाढण्यासाठी होणार आहे म्हणून हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे समज गैरसमज जुने आणि नव्या व्यापाऱ्यांमध्ये थोडा संघर्ष झाला तो कालच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मिटलेला आहे। सोमवारपासून या ठिकाणी चांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापार हा सुरळीत होईल। नाशिकमध्ये चांदवड तालुक्यातील पुरी शिवारातील संजय भांबर यांच्या शेतात 15 जानेवारी रोजी पहाटे या शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने फस्त केलं असून संजय भांबर यांनी सदरील वनविभाग कार्यालय चांदवड यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला। सेलू तालुका चांदवड मधील श्री संजय भांबर यांनी वनविभागाला कळविले होते की कुत्रा हा वन्य प्राणी त्यांचा स्वतःचा कुत्रा एका वन्य प्राण्याने खाल्लेला आहे। त्यामुळे चांदवड येथील सर्व कर्मचारी वृंद संजय भांबर यांचे गट नंबर 324 मध्ये जाऊन पाहिजे असतात। एक कुत्रा हा मेलेला तिथे आढळून आला। तेथील मक्याच्या शेतात बिबट प्राणी असल्याचे सांगितले। त्याप्रमाणे तेथील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। सदर ह्याच्यामध्ये SB वाघमारे आरोप मी स्वतः देवदास चौधरी वनपाल वडनेर भैरव प्रकाश सोमवंशी वनपाल चांदवड आणि सर्व चांदवड रेंज स्टाफ हजर होता। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी शनिवारी निवडणुका अभिनेता किरण माने व मराठी पाटा या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरू असून हे योग्य नाही। अभिनेता किरण माने यांना स्टार प्रभा कंपनीने मुलगी झाली हो सिरियल मधून काढून टाकलेला आहे। त्यांच्यावर आरोप आहे की एका राजकीय पक्षाच्या विरोधात किंवा एका विचारधारेच्या विरोधात ते लिखाण करत होते त्यामुळे त्यांना काढण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये दबाव तंत्र सुरू झाला होता आता मराठी इंडस्ट्रीमध्ये तोच दबाव तंत्र सुरू आहे हे योग्य नाही। ते अभिनय करत असताना सर्व जास्त त्यांना पसंती लोकांची होती। ते एक हिट कलाकार असताना ज्या पद्धतीने स्टार प्रवाहाने ही कारवाई केलेली आहे ती योग्य नाही आणि स्टार प्रवाहाने पुन्हा विचार करून या प्रकारे कुटुंबाच्या दबावाखाली दडपण आणून जर हे होत असेल तर योग्य नाही। त्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे ही आमची भूमिका आहे। राज्य सरकारने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय घेतला असून आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत करणे अनिवार्य असणार आहे। मात्र व्यावसायिक आणि दुकानदारांमध्ये याबाबत नाराजी दिसून येते आहे। साहेब धक्कादायक बातमी आहे। हे जे प्रकरण आहे ना ते 2 वर्षापासून सगळ्यांना माहीत आहे। मुख्यमंत्रीपासून प्रधानमंत्रीपासून सगळ्यांना छोट्या छोट्या माणसाला लॉकडाऊनमध्ये काय अवस्था झाली ती सगळ्यांना माहीत आहे। दुकानवाले किती तास दुकान चालवतायत कसं चालवतायत आज जस्ट फक्त आता समजून घ्या ना की मागच्या वर्षी 2021 ऑगस्टपासून थोडंफार धंदा सुरू झाला। आम्हाला थोडी सूट भेटली तर आम्ही धंदा केला पण परत जो ओमिक्रॉन आला त्याच्यामध्ये दुकानवाल्यांचे धंदे पडले। एवढ्या मोठ्या दुकानामध्ये आज फक्त दिवसाला 3-4-5 गिऱ्हाईक येतात कधी नाही येत तर कसं भागवायचं कुठे पण आम्हाला राहत नाही आहे ह्याच्यामध्ये। आणि आता जो हा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला खर्च कमीत कमीत बॅनर घेतला ना बॅनर तर 1000 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत ह्याचा खर्च येईल। तर दुकानवाल्यांनी ह्याला कसं तडजोड करायचं आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही आहोत। आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आम्ही राहतो इकडे मुंबईमध्ये आणि मराठी हे महत्त्वाचं आहे 100% महत्त्वाचं आहे। पण सध्या ज्या काळाला तुम्ही सांभाळून घ्याल तर एका दुकानवाल्यांना व्यापाऱ्यांना तुमचा आधार मिळेल एवढीच नम्र विनंती आहे तुम्हाला। जय हिंद जय महाराष्ट्र। कम स्टाफ हो वैसे दुकानों को अमेंडमेंट करके उनको मराठी बोर्ड के ऊपर मराठी नाम लिखना फर्जियात किया है। फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर एसोसिएशन मराठी साइन बोर्ड या मराठी नाम दुकानों के नाम मराठी होने चाहिए उसमें कोई ऑब्जेक्शन नहीं है। उनका फेडरेशन का हमारा ऑब्जेक्शन एक ही था 2001 में जो मराठी फॉन्ट साइज थी मराठी का लेटर था वो दूसरी लैंग्वेजों से बड़ा होना चाहिए ऐसी सरकार ने नियम लाया था उसके ऊपर हमारा ऑब्जेक्शन था और उसी के ऊपर हमारे को फंडामेंटल राइट के ऊपर हमें स्टे ऑर्डर दिया गया था जो कायम था। 2008 में भी पॉलिटिकल पार्टियों ने हंगामा किया था वो टाइम पे भी दुकानों के नाम दुकानों के पार्टियां तोड़े गए थे
और 4 हाईकोर्ट में वापस उसके पर वो जो स्टे था उसको कायम रखा था। आज भी हमारी गुजारिश सरकार से यही है, मराठी शब्द यूज करना नेम बोर्ड के ऊपर, उसका हमारा कोई विरोध नहीं है, लेकिन जो फॉन्ट साइज है उसके पर आप हमें फोर्स मत करिए। हम समझ सकते हैं कि मराठी हम रिस्पेक्ट करते हैं, हर एक एरिया में मराठी होना चाहिए। ये मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी है, यहाँ से लोग अलग अलग जगह से आते हैं, तो इसका अधिकार दुकानदारों के ऊपर होना चाहिए, मराठी लिखना फर्जियात होना चाहिए। अतिवृष्टीची मिळालेली मदत व पीक विम्याची आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता ती रक्कम परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केली जात असल्याने व खात्याला होल्ड लावल्यामुळे चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास धारेवर धरत अक्षरशः एकेरी भाषेत चांगलेच झापले। आदेश दाखव, आदेश दाखव, कुठले आदेश झालेले तर दाखव, आदेश कर तुझं कम्प्युटर ओपन। आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत काय मग ते सांगत होते म्हणून काय झालं, त्यांचं कामच होतं ना, सगळीच फोन करत होतं ना, मग गर्दी पण नव्हते त्यावेळेस, चार दिवस आले गर्दी असू द्या का काही असू द्या, चार दिवस आदेश दाखव तुम्हाला कुठला आदेश येतात। इन्शुरन्स नाही कोण कापले दोन दिवस कधी बसलं करताय काय अडणार काय तुझं, नागपूरचे कुठला आहे तू, नागपूरचा राहायचं असेल नाही तर नीट राहायचं बाबा, समजलं का, इथं तुला पगार तुझी बँक ही शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी देते, कुठेही होल्ड लागत नाही, एडलीची बैठक घेतली त्या ठिकाणी, उदाहरण खोटं बोलायचं नाही, दिशाभूल करायची नाही शेतकऱ्यांची, अभिनव चंद्रान बोललो का उगा चुकीचं बोलायचं नाही, फटके खाऊन सरळ करावं लागेल, मग जास्त शिल्लकपणा नाही करायचा, माझ्या डोळ्याला चार्स आहे आम्हाला काय असं हे पा, हे पा तुझा झोनल ऑफिसर त्या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगतोय असे कुठले फोन लावलेले नाहीयेत, त्याच्यामुळे उगाच शिल्लकच्या इथे त्या ठिकाणी GR दाखवायचे नाही, मग फटके करून सरळ करू तुला, आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत असे आदेश आलेले, कुठून आले ते तुझ्याकडे आदेश दाखव बरं आहे, हे जे जनरल अकाउंट असतात मॅम आणि जे एनपी अकाउंट असतात त्याच्यामध्ये एकच डिफरन्स असते की जनरल, ते याच्यावरती बोल तू, आदेश कुठला आला तू सांगितलं मला, आदेश आलेला आहे आम्हाला पॉलिटिकल फोनने घ्यायचे, दाखव आदेश, फटके देऊन सरळ करेल इथं, आता सांगते तुला शिल्लकपणा नाही करायचा, राहायचं असेल तर नीट कामं करायचे, सरळ माफी मागतो इथे या ठिकाणी, माफी माग या ठिकाणी, तू मान्य करणार किंवा माझी मी मान्य करतो बाकी माझी चूक झाली, याच्यानंतर कुठल्याही योजनेचे जे पैसे येतात शेतकऱ्यांचे अजिबात होल्ड लावायचा नाही। वाणात महिला विविध प्रकारच्या दैनंदिन वस्तू एकमेकींना देतात, मात्र वर्धेच्या जयश्री मिसाळ यांनी प्रत्येक स्त्रीने निसर्गाशी जवळीक साधावी म्हणून वाण स्वरूपात आंब्याची रोपे दिली। सध्या काय झालं, 2-3 दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय, याचा अर्थ काय आहे की आपण वातावरणाशी कुठेतरी काहीतरी खेळ केलेला आहे माणसांनी, की ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे की वातावरणामुळे आता हिवाळ्यात पाऊस पडतो आहे, मग माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की मला वाण वाटायचं आहे, पण यावेळेस मी वातावरणाशी निगडीत असं काहीतरी करेल की ज्याच्यामध्ये म्हणजे वातावरणाला माझ्याकडून मदत होईल। वाण देताना मी आपल्याकडे मेनली आता जी कलम बांधून आंबा केला जातो तर हे नसून गावराणी जो आंबा आहे तर त्याची जी कलम आहे, कारण की गावराणी आंबा आता भेटत नाही आपल्याला, फार कमी भेटतो तो, तर त्याच्यामध्ये ही हे आंबे आम्ही होस्टेलवरून मुलींनी छान त्याच्यामध्ये आम्ही रोपं बनवली आणि मग ती लावलेली आहेत, म्हणून मग अशी संकल्पना आली की बा आता आपण हे आंबे लावून समोर आपण प्रकृतीची कुठेतरी जोपासना करायला पाहिजे, तर त्याच्यामुळे मग
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाया होण्यास सुरुवात झाली आहे. याच विषयावर अजून माहिती देण्याकरिता एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पत्रकार परिषद घेतली. दगडफेक होते कुठेतरी अननोन व्यक्तींनी दगडफेक केली. असे बरेचसे एफ आय आर विविध विभागामध्ये झालेले आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. पोलिसांमध्ये एफ आय आर फाईल झाल्या आहेत. आम्ही याच्यामध्ये योग्य ती कारवाई करण्याची सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत आणि जे कोणी असतील आमचे कर्मचारी असतील किंवा बाहेरचे व्यक्ती असतील त्यांच्याविरुद्ध निश्चितपणे कारवाई केली जाईल. 40-50 एफ आय आर झालेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकार वाढलेले आहेत आणि ते योग्य नाही. म्हणजे अशा पद्धतीने कोणीच प्रवाशांच्या जीवाशी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी अशा प्रकारे खेळू नये असं माझं आव्हान या ठिकाणी आहे. जवळपास 1200 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. यामध्ये तर कर्मचारी एक आमच्या एस टी व्यवसायाचं एक आहे की तुमचा एक दिवस गेला तो परत येत नाही. म्हणजे जी एक सीट खाली जाते जो एक दिवस वाया जातो जी बस रिकामी जाते बसमधली सीट रिकामी जाते तो परत लॉस आपल्याला भरून निघता येत नाही. पण इथून पुढे जे आहे जेव्हा आमचे कर्मचारी संपूर्णपणे कामावर येतील आणि ऑपरेशन्स चालू होतील त्यावेळेस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सेवा दिली तर तो थोड्या बहुत प्रमाणात आपण कोटा भरून काढू शकतो. 14 जानेवारी रोजी औरंगाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी भेट दिली. यावेळी शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचा जाहीर सत्कार केला. मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अभिवादन करण्यासाठी तो नामांतर महोत्सव साजरा केला जातो. त्या नामांतर महोत्सवामध्ये जी ज्ञानयात्रा जे नाव मी दिलेलं आहे 1000 लोक त्या ठिकाणी येतात. एक यात्रेचं स्वरूप त्याला प्राप्त होतं आणि त्यामुळे या नामांतर महोत्सवाच्या यात्रेला मी ज्ञानयात्रा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. या ज्ञानयात्रेमध्ये 1000 संख्येने म्हणजे कोविडचा प्रादुर्भाव असताना देखील कोविड नियमांचं पालन करून आमच्या 1000 माता भगिनी आमची छोटी छोटी मुलं आमचे म्हातारे गोतारे 1000 संख्येने विद्यापीठाला अभिवादन करण्यासाठी आणि नामांतराच्या आंदोलनात जे भीम सैनिक शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी गोळा झाले आम्ही देखील त्यासाठी झालो. आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश होता की सध्या जे राजकीय वातावरण गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं त्यामध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं पण सत्तेवर आल्यानंतर मात्र सत्तेतला वाटा मात्र आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळाला नाही याचा आम्हाला मोठा खेद वाटतो. आणि त्यामुळे आता कोणावरही विसंबून न राहता आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय जरी घेतला असला तरी पण जर कोणाकडून इतर कोणत्या पक्षाकडून जर आघाडी करण्यासाठी सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्याचा देखील आमचा पक्ष विचार करेल. ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. शिवसेनेचा प्रस्ताव आला त्याचा विचार करू. इतर पक्षाचा आला तर विचार करू. काँग्रेससोबत आम्ही होतोच राष्ट्रवादीसोबत आम्ही होतोच पण ते काही गंभीर दिसत नाही आहे. त्यामुळे आम्ही नवीन मित्र शोधतो आहोत आघाडी करण्यासाठी नवीन मित्र शोधतो आहोत. जसे शिवसेनेचे नेते उत्तर प्रदेशामध्ये गेलेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी राजकीय मित्र शोधण्यासाठी गेले. वर्धा नांदेड रेल्वे भूसंपादन प्रकरणात हेटी येथील अशोक राठोड चंद्रपान ढोरे व भीवा ढोरे या 3 शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाल्यामुळे या 3 वाढीव मोबदल्यासाठी नागपूर येथील न्यायिक बोर्डात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या 3 वाढीव मोबदला देण्याचा आदेशही पारित झाला. मात्र त्यानंतरही त्यांना वाढीव मोबदला न मिळाल्यामुळे अखेर यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती काढण्यात आली. परंतु जिल्हाधिकारी एका बैठकीत व्यस्त असल्याने व मुदत वाढवून मागण्यात आल्याने जप्तीची नामुष्की टळली. वर्धा ते नांदेड मार्गासाठी आमची गहुली हेटी येथील 8 कष्टकारांची जमीन संपादन झालेली होती. त्या संदर्भात आम्हाला जो काही
मोबदला मिळालेला होता तो अपुरा असल्यामुळे नागपूर येथील ट्रिब्युनलमध्ये आम्ही अपील दाखल केलेली आहे. त्या अपीलमधल्या निर्णयानुसार वाढीव मोबदला मिळण्यासाठी आम्ही आमचा अर्ज मंजूर झालेला होता. त्याच्यानंतर वाढीव मोबदल्याचे पैसे मिळवण्यासाठी वर्धा मध्य रेल्वेने व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यावर वेळोवेळी वॉरंटची बजावणी केली, परंतु आज पावेतो आमच्या भूधारकाचा पैसा न मिळाल्यामुळे आम्ही ही जप्ती घेऊन जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात आलो. आज रोजी जिल्हाधिकारी यांनी आम्हाला असे आश्वासन दिले की सदरचा वाढीव मोबदला एक महिन्याच्या आतमध्ये मध्य रेल्वेकडून वसूल करून तुम्हाला देण्यात येईल. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.